युवराज। कविराज, कविराज तुम्ही सुखरूप आहात हे पाहून खूप आनंद वाटला आम्हाला, पण हे असं न सांगता सवरता जातात, यापुढे याद राखा, एकट्यानं जायचं नाही, आमच्या सोबत राहायचं। का गेला होता युवराज? सरनौबतांचा जवाब येत नव्हता म्हणून त्यांना समजवायला। कविराज, यापुढे जीव धोक्यात घालायचा नाही। जी, पुन्हा कसूर होणार नाही, परंतु युवराज या ज्या काही घटना घडल्या आहेत त्या पाहिल्यावरती मनात एक शंका येते। शंका? जी शंका। झालेल्या घटनांवरनं पन्हाळगडावरच्या व्यक्तीचा या कटात सहभाग असावा, त्याशिवाय हे घडणं अशक्यच आहे। पन्हाळ्यावरच्या व्यक्तीचा सहभाग? जनार्दन पंत? पण कविराज, जनार्दन पंतांना आपण आधीच अटक केली होती, त्यांचा चेहरा तेव्हाच समोर आला होता। अजून एक जनार्दन पंत आहेत कडावर। अजून एक जनार्दन पंत? जी। कविराज, युवराज, बड़ा जनार्दन पंत, आणि हे जनार्दन पंत पगडी नाही फेटा बांधतात। फेटा बांधणारे जनार्दन पंत? जी, आपल्या जवळचे आहेत, विश्वासातले, मोठ्या हुद्द्यावरचे। कविराज, कुणाकडे बोट दाखवता आहात? ज्योत्याजी, रायप्पा? कविराज, हेच तर आमच्या जवळचे, आमच्या विश्वासातले आहेत। माफी असावी, पण आम्ही बोलणं म्हणजे छोटा मोह बडी भात होईल। बोला। आपल्याला ऐकायला आवडणार नाही, पण तरीही सांगतो, क्षमा असा। त्या व्यक्तीचं नाव आहे हिरोजी फर्जंद। काय? हिरोजी काका? नाही नाही कविराज, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय। कदाचित घडल्या प्रकारामुळे किंवा आमच्यावरच्या प्रेमामुळे तुम्हाला सगळ्यांवरच संशय येतो। नाही कविराज, तसं काही नाही, नसे। आम्हाला जे पटलं वाटलं ते आम्ही बोललो, आप तहकीकात कर सकते हैं। तहकीकात करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कविराज। आमच्या समोर हिरोजी काकांनी मृत्यूला मिठी मारली आहे, आग्र्यात आबासाहेबांच्या पलंगावर झोपलेत ते। नाही कविराज, हिरोजी काकांविषयी मनात शंका ठेवू नका। क्षमा। कविराज, आम्ही तुम्हाला जवळचे मानतो, आमचे मित्र समजतो, तुम्ही सुद्धा जबाबदारीनं नाव घेत चला। आमचा हेतू? कविराज, हिरोजी काकांनी आबासाहेबांना वाचवलंय, स्वराज्य वाचवलंय, हे तरी लक्षात घ्या। ठीक, यापुढे ही गोष्ट लक्षात असू द्या। जी युवराज। दादा। अरे सोन्याचा खास खाल्लाय मी, मलाही असली निहारी। दादा शांत व्हा। शांत व्हा कसं म्हणताय? देवा स्वराज्याचे सुरणी सत्ते, या सगळ्या गोष्टीचा एक ना दिवस हिशोब द्यावा लागेल। पण या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात, तुमच्यामुळे ही अशी दुर्दशा झाली आमची। आमच्यामुळे? हो, तुमच्यामुळेच। तुमच्यामुळेच म्हातारपणात असं कोठडीत खितपत पडावं लागतंय। ऐन वेळी जवळची माणसं बदलली म्हणून ही वेळ आली। हो, पण तेवढ्याला पडलं हे। आम्ही अजूनही सांगतो आहोत, सरळ माफी मागून मोकळे हो।
माफी? ओ त्यात कसला कमीपणा? माफी मागू? मन मोठं आहे त्यांचं, मोठ्या मनाने माफही करतील. दादा कोणापुढेही गुडघे टेकणार नाहीत. स्वराज्याचे सुरणीस आहेत ते. आपलं मान्य आहे, पण आता माफी मागण्याचा क्षणपणा आहे. पेशवे म्हणतात ते काय अगदीच चुकीचं नाही. काय? मी माफी मागायची? मनापासून मागू नका, पण सुटका करून घेण्यात पत्तरी मागा. म्हणजे खेळी म्हणून माफी मागायची असं म्हणताय? वय माफी करतील मला भरोसा आहे. पण मला नाही, आणि हिरोजी तुमच्यावरही नाही. बाजू पलटताना दिसली आणि लगेच तुम्ही दादाच्या मानेवर तलवार ठेवली. काय करायचं तुमच्यावर भरोसा? मुद्दामच तसं केलं, नाहीतर समधीच आतमध्ये बसलो असतो. मी आता बाहेरून तुम्हाला मदत करू शकतो, ऐकलं का? तुम्ही काय मदत करणार? तुम्ही तर म्हणता माफी मागा म्हणून. वय माफीच मागायला सांगतोया. मी माफी मागू? और राज आज्ञा पाळली आहे, काही चोरी नाही केली. गुन्हेगार तर शंभू राजे आहेत. जाऊ द्या ना आता, मान शाबूत राहिली तर पुढच्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला काय वाटलं तुमची मान शाबूत आहे? म्हणजे लक्षात ठेवा, आम्ही जात्यात आहोत तर तुम्ही सुपात आहात. प्रसंग पडला तर मी तोंड उघडेन आणि तुमच्या सगळ्या गोष्टीही सविस्तर सांगेन. समजलं? म्यारत बदली करतो, असा विचार करू नका. लवकर, लवकरात लवकर. बाबासाहेब, ऐन मोक्याच्या प्रसंगी आला. अहो आलो म्हणजे काय, येणारच होतो, पण तळबिडत आलेली वावटळ कशी थोपवायची याचा थोडा विचार करत होतो. आम्ही चातकासारखी तुमची वाट बघत होतो. आणि आमची अवस्था काही वेगळी होती. आम्हाला बी तुम्हाला भेटायचं होतं, पण तळबिडत आलेल्या या कारभाऱ्यांच्या मनातला कावा कोणता? त्यांना काय कट कारस्थान करायचे, त्यांची झेप किती याचा थोडा अंदाज घेत होतो. बाबासाहेब, तुमचा विचार गडावर आल्यावर बदलला का? नाही नाही, बदलायचा काही सवालच पैदा होत नाही. महाराजांनंतर तुम्ही हे माझं कवाच आधीपासूनच ठरलं होत. पण काय आहे, त्या तळबिडात अनाजी पंथाला संशय येऊ नये, शब्दाला शब्द लागू नये. तो जर लागला असता तर ते सगळे कारभारी रायगडाला निघून गेले असते, आणि मग तुमच्या समोर त्यांचं खरं रूप मला दाखव कसं आलं नसतं. म्हणून यो समजा आटापिटा. मामासाहेब, अगदी आबासाहेबांसारखे आमच्या पाठीशी उभे राहिले. आता सेनापतीनं राजाच्या माग उभं राहायचं नाही तर मग कुणाच्या माग उभं राहायचं? पण मामासाहेब, तुम्ही आल्यामुळं सगळं पारडं फिरलं. अहो आमचं राहू द्या, आम्ही आमचं कर्तव्यच पार पाडलं. पण आता तुम्ही एक काम करायचं, पन्हाळ्यावर थांबायचं नाही, लगोलग रायगड जवळ करायचं. सिंहासन रिकामं ठेवणं बरं नाही. साहेब आता महाराजे बसले, बसू दे. अहो असं म्हणून चालतंय का? स्वराज्य चालवणं सोपं आहे का? स्वराज्य म्हणून केवढी आव्हानं पडली आहेत. आमच्या ताई साहेबांना राज्य कारभाराचा काही पोच आहे का? ते काही नाही, तुम्ही निघायचं म्हणजे निघाय. मी म्हणतो उद्याच निघा. नाही मामासाहेब, उद्याच नाही निघताय. इथल्या कामांचा निपटारा करायचा, शिवाय राज्य कारभाराची घडी बसवली पाहिजे. वय घडी तर बसायलाच पाहिजे. पण त्याआधी कैदेत असलेल्या कारभाऱ्यांचा विचार व्हायला पाहिजे. त्यांचा काय विचार करायचा? त्यांनी विचार करायला पाहिजे होता. युवराजास कैद करायला आलते, जेरबंद करायला आलते. तुम्ही पाहिलं की तुमच्या डोळ्यांनी? पण जुनी जाणती माणसं आहेत ती. पश्चाताप झालाय त्या. असं काय करून बसलो म्हणून मोरपंत बारक्या पोरामाने रडत बसले. आणि ते अनाजी पण
तानाजी पण दाखवत नसले तरी आतून हल्लेत लक्षात येत ना. थोड थांबा आणि मग बघा गंमत. मी काय म्हणतो, केल्याचा पश्चाताप झाला, शिवाय स्वराज्यासाठी खस्ताबी खाल्ल्या, योगदान मोठं आहे. मोठं योगदान? मग मामासाहेबांचं योगदान मोठं नाही की तुमचं? सांगा ना हिरोजी काका, तुम्ही तर आग्र्यात मृत्यूच्या शय्येवर झोपला होतात, जीवाची पर्वा केली नाहीत, विचार केला तो फक्त स्वराज्याचा. तो केवढा त्याग, केवढी निष्ठा. त्याग म्हणजे हिरोजी फर्जंद. स्वराज्य निष्ठा म्हटलं तरी हरेक मावळ्याच्या तोंडी तुमचं नाव येत, आणि तुम्ही अशा राजद्रोह्यांची रदबदली करावी? युवराज माझा उद्देश. कसला उद्देश घेऊन बसला हिरोजी काका? जेरबंद करायला आले होते आम्हाला, जेरबंद. तुमचे जन्मदाते स्वराज्याचे सार्वभौम छत्रपती जाऊन एक महिना होत नाही आणि आमचेच कारभारी आम्हाला जेरबंद करायला येतात. अहो युवराज, पण एक गोष्ट लक्षात ठेवा हिरोजी काका, माफी चुकीला देता येते, दखल पाचीला नाही. पण मी काय म्हणतो, जरा सबुरीने घ्यायला पाहिजे युवराजांनी. काय सबुरीने घ्यायला पाहिजे? काय सोन्यानं मडवाय पाहिजे वय त्यासने? त्यांच्या आहे का ती पत्रास? अहो पण वादेसाठी म्हस कापणारी माणसं ही, यांची रदबदली करू नका. उलट पक्षी यांना टकमक टोकावरून ढकलून द्या, नाहीतर हत्तीच्या पायाखाली घाला. आणि जे जे म्हणून त्यांच्या कटात सामील असतील त्या समद्यांना हीच शिक्षा करायला पाहिजे. काय तर त्याशिवाय ही कीड मरते वय ती हटायची नाही, मुळालाच हात घातला पाहिजे. तुम्हाला काय वाटत, आज सुडू पडला का? बघा कशी अंडी पिल्ली बाहेर पडते. अहो ती आनाजी पंतच गाडा गाडा बोलायला लागतय. तर नावानिशी बाहेर पडणार. तुम्ही मात्र लांबरा बर का, तुम्ही त्यांची रदबदली करू नका. तुमच्याबद्दल लोकांच्यात आदर आहे, जिव्हाळा आहे, तुम्ही तटस्थ राहा. बर येतो जरा फौजेकडे चक्कर टाकून येतो. आणाजी पंतांनी माझं नाव घेतलं तर शंभूराज असते काय वाटेल? युवराज, आम्हाला एक गोष्ट बोलायची होती. बोला. स्वराज्यात कारभाऱ्यांनी आपल्या विरुद्ध उठाव केला, आपल्या विरुद्ध कारस्थानं रचली, हा संदेश बाहेर जाता कामा नये. संदेश बाहेर गेला नसेल असं वाटतं तुम्हाला? नाही वाटत अजून तरी आम्हाला, कारण या कटकारस्थानात कारभारीच आहे. परक्या माणसाचं नाव अजून तरी समोर येत नाही. तरीही गोष्टी बाहेर जातात युवराज. कटकारस्थानांच्या गोष्टी म्हणजे शत्रूला संधी, तो सहज शिरकाव करू शकतो. येसू, आम्ही कटकारस्थानाचं नामोनिशान सुद्धा ठेवणार नाही. म्हणजे? म्हणजे कोणी कटकारस्थान केलं होतं याचा मागमूस तर ठेवणार नाहीच, पण इथून पुढे कोणी कटाचा विचार जरी केला ना तरी त्याचा थरका पुढे. आपण त्यांना शिक्षा ठोठावणार? ठोठावणारच. स्वराज्यात दगाबाजीला थारा नाही. सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा आपण. येसू, येसू, या दगलबाजांचा जास्त विचार करू नका तुम्ही. आज मामासाहेब आपल्या बाजूने उभे राहिले म्हणून तरलो आम्ही, नाहीतर हे कारभारी बाहेर आणि आम्ही कैदेत असतो. त्यामुळे आम्ही जो काही निर्णय घेऊ तो योग्यच असेल. तुम्ही निर्धास्त असता. शिवाय हे जे कारभारी समोर आले ते उजेडातले,
अंधारातले अजून बाहेर यायचे. ते येतील तेव्हाच कारस्थानाचा खरा चेहरा समोर येईल. तोपर्यंत सगळी खबरदारी घेतली जाईल. शंभूराजांचा माझ्यावर पराकोटीचा विश्वास. विश्वास असल्यावर जेव्हा विश्वासघात केला जातो ती भयंकर बाब. जे घडू नये ते घडलं. युवराजाने आम्हाला विचारलं, हिरोजी काका तुम्ही असं का वागलास? तर काय जबाब देणार आहे म्या? नजर वर करू शकतो का म्या त्यांच्या समोर? आत्ता पतुर जे केले त्या सामन्यांची धुळदाळ होणार. पन्हाळ गडावरच्या या छोटेखानी दरबारात आम्हाला कविराजांना नावाजायला आवडेल. कविराज या असे सामोरे. गुणाः पूजास्थानम् गुणीषु नचलिंग नचवयः नचवयः. सात शतक. सात शतक मधील ही पंक्ती आहे. अर्थ? गुणीजन हे नेहमीच पूजनीय स्थान प्राप्त करतात. मग ती स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, थोर असेल, त्यास बंधन नसते. कविराज तुम्ही आमच्यासाठी जीव धोक्यात घातला. आमच्यासाठी तुम्ही सरनोबतांकडे गेलात, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला गुणीजन म्हणून नावाजत आहोत, गौरवत आहोत. राज हमारे भाग खुल गए. आणि ज्यांच्या मुळे पारड फिरलं ते सरनोबत हंबीरराव मोहिते. मामासाहेब आमच्या पाठीशी प्रखर निष्ठेनं उभे राहिले, शिवविचार जागृत केला. तुम्हाला आमच्याकडून मानाची तलवार. सरनोबत पदाचं कड सुद्धा या पुढेही तुमच्याच हातात शोभू दिसेल. युवराज अव प्राण जाईल पर स्वराज्य निष्ठेत खोट पडणार नाही. मोहित्यांच्या रक्तात शिवनिष्ठाच वाती. बिनघोर रा छावा हात गर्जनेला तुटवडा पडला नाही पाहिजे. तसंच होईल मामासाहेब. फक्त तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू द्या. भक्कम आशीर्वाद आहेत. सगळ्यांना असं वाटतं की आम्ही आबासाहेबांच्या बरोबरच्या माणसांना नाकारून पुढे जाणार आहोत, पण तसं नाही. मुळीच आबासाहेबांच्या बरोबर राहून तयार झालेली माणसं सुद्धा आम्हाला पूजनीय. आणि अशाच काही माणसांना आम्ही आज नावाजणार आहोत. वा वा कुणास नि नावाजताय? बाबाजी ढमढेरे, हिरोजी काका. हिरोजी काका दिसत नाही. त्यांना बोलवणं गेलं नाही? बोलवा. बघा रंग कुठं आहेत ते. घात झाला त्यांनी. काय झालं? हिरोजी काका पन्हाळ्याचा खजिना घेऊन पळालं. काय खबर पक्की आहे? खबर खात्रीशीर आहे. हिरोजी काका खजिना घेऊन पळालं. हिरोजी काका का?